नमस्कार मित्रांनो, मी एका बॉयलरच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या फार्मवर आलेलो आहे. तर हे या फार्मचे ओनर आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं नाव आणि ह्या फार्मचा पत्ता सांगा. माझं नाव बाबाजी पांडुरंग हुंडारी, मुक्काम पोस्ट वाडा, तालुका खेड, जिल्हा पुणे. तर सुरुवात कशी केली होती तुम्ही? सुरुवात 3000 पक्ष्यांनी केली होती. आणि सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच केलं होतं की स्वतःच? कॉन्ट्रॅक्टमध्येच, कॉन्ट्रॅक्ट फार्म. म्हणजे 12 वर्ष तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करता. आत्ता किती स्क्वेअर फूटचं फार्म आहे आणि किती पक्षी बसतात त्याच्यात? आता स्क्वेअर फूट 10000 स्क्वेअर फूट असेल आता. आणि यामध्ये पक्षी किती बसतात? पक्षी 8000 बसतात. आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट कोणत्या कंपनीबरोबर ते? सांडबोर. सांडबोर कंपनी. कंपनीला आपण आपला फार्म रजिस्टर कसं करू शकतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी? त्याला शेडचा उतारा हो, ग्रामपंचायतीचा दाखला, एक नारकचा दाखला आणि स्टॅम्प येतो, हे दोनच लागतात का? आणि कोरे चेक दोन सही करून द्यायचे कंपनीला. कंपनीकडनं किती दिवसाचा पक्षी येतो? पक्षी 2 दिवसाचा असतो. त्यानंतर त्याच्यावरती किती दिवस काळजी करावी लाग काळजी घ्यायला लागते? 8 दिवस काळजी असते त्याची. काय काय करावं लागतं त्याला? 8 दिवस त्यांना पूर्ण शेडमध्ये सिलिंग करायला लागते खालून वरून. परत थंडी जर असेल तर शिगड्या पेटवाव्या लागतात. ब्रुडिंग करावं लागतं? ब्रुडिंग करावं लागते. आणि लसी किती द्यावं लागतं? लसी 3 असतात, 4th दिवशी एक, हो, 1 12व्या दिवशी आणि 1 21व्या दिवशी. आणि किती दिवसात पक्षी परत मोठं होतं? 40 दिवसात मोठा होतो. आणि 40 दिवसात किती किलोपर्यंत असतो तो? 40 दिवसामध्ये जर व्यवस्थित पक्षाची जर सांभाळ केलं तर 2100-2200 ग्रॅमपर्यंत जातो. याचं 2100-2200 याच्यामध्ये मर किती होते? तुम्ही 8000 पक्षी भरता. 8000 पक्षी भरतो पण त्याच्यात जर काही कुठला रोग जर आला नाही हो तर 200-250-300 मर होती. पण जर कुठला जर रोग जर आला तर त्याला 1000-1200 सुद्धा मर होऊ शकते. आणि याच्यावरती या कंपनीला आपण काय पैसे भरायचे नाही आहे सुरुवातीला? काय नाही, पैसे बिसे काय नाही भरायचे. कंपनी आपल्याला पक्षी देणार. आपल्याकडं काय काय हवं? आपलं स्वतःचं शेड, पाणी आणि कामगार आणि लाईट. लाईट बाकी सगळं कंपनी देते. औषधं, मेडिसिन, पक्षी खाद्य सगळं कंपनीचं. 40 दिवसानंतर पक्षी आपल्याकडनं जेव्हा कंपनी घेऊन जाते त्याचं रेट कशी देते आपल्याला कंपनी? रेट तो एफसीआरवरती काढला जातो. तरी साधारणतः काय ऑन एन ॲव्हरेज किती रेट मिळतो आपल्याला? 5-4.5-6 रुपये किलो. किलोप्रमाणे रेट मिळतो. तर 40 दिवसात आपलं किती किलोचं जातात? 13-14 टन होतो सगळा. 13-14 टन. हां, त्याचे किती पैसे होतात रुपये? कंपनीकडनं बिल किती येतं? कंपनीकडून बिल यायचं 70-80 80 हजाराचं. त्यातनं आपला खर्च काय काय? खर्च टोटल 21000 रुपये खर्च होतो सगळं. टोटल कामगार, लाईट बिल आणि ते सगळं धरून 20000 रुपये 20-22 हजार रुपये खर्च होतो. आणि किती रुपये वाचत आपले तरी? लॉट जर व्यवस्थित चांगला जर गेला तर 40-50-60 हजार रुपये राहत्या शिल्लक. आणि वर्षाला किती लॉट निघतात आपल्याकडे? वर्षाला 5 लॉट. आणि वर्षाला किती निव्वळ फायदा होतो आपल्याला? निव्वळ फायदा म्हणलं तरी 2.5-3 लाख रुपये. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच का करता? म्हणजे स्वतःचं का नाही करत बॉयलरचं? त्याचं भांडवल लय मोठं असते ना. हो, म्हणजे जास्त पैसे गुंतवावे लागतात. याच्यात रिस्क पण राहते स्वतःचं केलं असते. मार्केटिंग व्हायला पाहिजे. आणि जर आपण जर स्वतःचं केलं हे तर कोंबड्या जास्त म्हणजे मर झाली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. नुकसान होऊ शकतं. पण एक कॉन्ट्रॅक्टवर करतो त्यामुळे आपलं काही नुकसान नाही आहे. नुकसान नाही काही, ते कंपनीचं नुकसान होतं. कंपनीचं नुकसान होतं. आणि फायदा झाला तर आपल्याला जास्त फायदा होतो. फायदा झाल्याच्यानंतर लॉट जर व्यवस्थित गेला तर कंपनी बोनससुद्धा देते. बोनसचे काय असतं? म्हणजे किती बोनस देते? 4000-5000-10000 पर्यंत बोनस पण देते लॉटनुसार. लॉटनुसार सर, आपला लॉट गेल्यावरती जे कोंबड खत राहतं खाली त्याचं तुम्ही काय करता? ते खत विकता. म्हणजे ते खत पण तुमच्याकडेच असतं का विकण्यासाठी? तर त्याचे एका लॉटमधनं किती निघतात? एका लॉटमध्ये 3 गाड्या भरतात. 1 गाडी जाते 6000 रुपये. म्हणजे 18000 रुपये साधारणतः त्याचे होतात. त्याचे 5 लॉटमध्ये किती होऊन जातात? 80-85 हजार होऊन जातात खताचे. आणि ते 2.5-3 लाख रुपये त्या पूर्ण कॉन्ट्रॅक्टचे आपले असे धरून
साधारणतः 3.5 ते 4 लाख रुपये तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये वर्षाला प्रॉफिट होते. त्यात काय तुम्ही फक्त वरच्यावर लक्ष देता आणि तुमच्याकडे कामगार आहे कामाला? कामाला कामगार. जास्त काय तुम्ही कष्ट घेत नाही काय? जास्त काय काम नसेल. ओ खूप खूप धन्यवाद सर, इतकी चांगली माहिती दिली आपल्याला.